सुस्वागतम नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण प्रकरण नंबर दोन उपयोगिता विश्लेषण युटिलिटी ॲनालिसिस या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत यापूर्वी प्रकरण नंबर तीन प्रकरण नंबर चार प्रकरण नंबर एक या सर्व प्रकरणांचे स्वाध्याय आपल्याला अभ्यासायचे असतील तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहे याचा वापर करून तुम्ही आपला अभ्यास पूर्ण करू शकता आज आपण उपयोगिता विश्लेषण या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत या प्रकरणामध्ये प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीनचे हे प्रश्न अभ्यासणार आहोत जर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा विद्यार्थी मित्र हो उपयोगिता विश्लेषण हे या प्रकरणाचा सध्या आहे आपण आता अभ्यासूया प्रश्न क्रमांक एक खालील विधाने पूर्ण करा त्यामध्ये उपप्रश्न क्रमांक एक घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता टिंबटिंब घट्ट्या सीमांत उपयोगितीच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता टिंबटिंब पर्याय अ वाढते ब स्थिर राहते क घट्टे ड वाढते आणि नंतर घट्टे असे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत घट्ट्या उपयोगितीच्या सिद्धांतामध्ये पैशाची उपयोगिता ही स्थिर राहणारी असते म्हणून पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ब स्थिर राहते असं तुमचं उत्तर येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन घाट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना टिंबटिंब अ क्रमवाचक संकल्पना संख्यात्मक संकल्पना क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्हीही आणि ड यापैकी नाही घट्या उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये उपयोगितेची संकल्पनेचे संख्यात्मक मापन करता येते म्हणजेच उपयोगिता संकेत मोजता येते असं आपण पाहिलं हे आपल्या सिद्धांताचं गृहित आहे त्यामुळे त्याचं उत्तर येईल ब संख्यात्मक संकल्पना म्हणजे तुमचं उत्तर येईल संख्यात्मक संकल्पना तिसरा उपप्रश्न आहे जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब अ वाढते ब स्थिर राहते क घटते ड शून्य असते आता जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते वजा होते त्यावेळी एकूण उपयोगिता काय होते घटते म्हणजेच जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते हे तुमचं उत्तर असेल चौथा प्रश्न घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा कवसात दिलेला आहे तृप्तीबिंदू म्हणजे जेव्हा टिंबटिंब आता याला चार पर्याय दिलेले आहेत अ एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते ब एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते क एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते आणि ड सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तीबिंदू म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते म्हणजे सीमांत उपयोगिता काय होते शून्य होते आणि एकूण उपयोगिता महत्तम होते हे तुमचं काय असेल उत्तर असेल म्हणजे तुमचा पर्याय क येईल एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते असं आपण परस्पर संबंधामध्ये म्हणजेच सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यातील परस्पर संबंधामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळी एकूण उपयोगिता महत्तम होते त्यावेळी सीमांत उपयोगिता शून्य होते म्हणजे तुमचं उत्तर क एकूण उपयोगिता महत्तम होते व सीमांत उपयोगिता शून्य होते उपप्रश्न क्रमांक पाच घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतास जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब याला चार पर्याय दिलेले अ वाढते ब घटते क बदलत नाही ड महत्तम होते आता ज्यावेळी सीमांत उपयोगिता घटते त्यावेळी एकूण उपयोगिता सुद्धा काय होते घटते म्हणून तुमचं उत्तर येईल ब घटते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन योग्य पर्याय निवडा यामध्ये प्रश्न एक तुम्हाला दिलेला आहे अ गट दिलेला आणि ब गट दिले आणि योग्य जोडीचा पर्याय निवडा असं तुम्हाला सांगितलंय आहे आता या अ गटामध्ये एक काळ उपयोगिता दोन स्थल उपयोगिता तीन सेवा उपयोगिता चार ज्ञान उपयोगिता आणि ब गटामध्ये अ वाहतूक ब रक्तपेढी क मोबाईल फोन ड डॉक्टर आता काळ उपयोगिता म्हणजे काय तर काळानुसार बदलणारी उपयोगिता काळानुसार उपयोगितेत वाढ होते त्याला आपण काल उपयोगिता असं म्हणतो मग यामध्ये वाहतूक येणार नाही रक्तपेढी येईल रक्त साठवून ठेवलं जातं आणि कालांतराने ते काय केलं जातं पेशंटना वापरलं जातं ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना वापरलं जातं म्हणजे त्याचा उपयोग काळानुसार काय होतो गरजू व्यक्तींना होतो म्हणून काळ उपयोगितेला ब हा पर्याय येईल त्यानंतर स्थल उपयोगिता पर्याय अ दिलेला आहे वाहतूक क दिलेला आहे मोबाईल फोन ड दिलेला आहे डॉक्टर आता काळ उपयोगितेचं स्थल उपयोगितेचं उदाहरण म्हणजेच वाहतूक वाहतुकीमध्ये मुळे स्थल उपयोगिता निर्माण होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूची ज्ञान करण्यासाठी वाहतुकीचा आपण उपयोग करतो वाहतुकीमुळे दुसऱ्या प्रदेशामध्ये वस्तूंची उपलब्धता होते म्हणून स्थल उपयोगिता वाहतुकीची भूमिका महत्त्वाची असते म्हणून तुमचं उत्तर अ येईल स्थल उपयोगितीच्या समोर वाहतूक त्यानंतर सेवा उपयोगिता सेवा कोण देतं डॉक्टर वकील यासारख्या व्यक्ती काय देतात सेवा देतात असं आपण उदाहरणामध्ये पाहिलं आहे म्हणून तुमचा पर्याय ड येईल सेवा उपयोगिता बरोबर डॉक्टर आणि ज्ञान उपयोगिता ज्ञान भ्रमणध्वनीच्या कार्यप्रणालीचे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे काय होते उपयोगितेत वाढ होते त्याला आपण ज्ञान उपयोगिता असे म्हणतो आता भ्रमणध्वनी म्हणजेच काय मोबाईल फोन म्हणजे ज्ञान उपयोगितेच्या समोर तुमचं क उत्तर येईल आता इथे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत अ ब क ड त्यातला तुमचा ब हा पर्याय आहे तो काय योग्य आहे एक उत्तर ब दोन उत्तर अ तीन उत्तर ड चार चा उत्तर क म्हणून तुम्ही काय करायचा पर्याय ब इथे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर उपभोक्त्याच्या समतोल उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान प्रश्न क्रमांक दुसरा उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान अ सीमांत उपयोगिता किंमतीपेक्षा जास्त ब सीमांत उपयोगिता व किंमत समान क सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी ड किंमत एकापेक्षा कमी आता पर्याय तुम्हाला दिलेले आहेत एक अ आणि ब दुसरा पर्याय तुम्हाला दिलेला अ ब आणि क तिसरा पर्याय दिला आहे अ ब क आणि ड आणि चौथा पर्याय तुम्हाला दिलाय फक्त ब उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान यामध्ये फक्त ब हे तुमचं उत्तर येईल सीमांत उपयोगिता व किंम किमती समान उपभोक्त्याचा समतोल कशावर दर्शविला जातो की सीमांत उपयोगिता त्याला मिळणारी अंतिम उपयोगिता आणि किंमत ज्या ठिकाणी समान होईल तिथे उपभोक्ता काय देऊ दाखवतो समाधानाचा सर्वोच्च बिंदू दाखवतो किंवा समतोल दर्शवितो म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमचं फक्त ब येईल ब म्हणजे काय आहे सीमांत उपयोगिता व किंमती समान त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा आता वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये एक गुणांचे आपण प्रश्न बघितले आता हा प्रश्न दोन गुणांचा आहे खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा संकल्पना ओळखणे याला एक गुण आहे आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण यामध्ये अर्थ किंवा संबंधित गोष्टी तुम्ही द्यायच्या आहेत सुरुवातीचं पहिलं विधान पाहूया आपण एक सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले आता सलमाने तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले आता उदाहरणातील संकल्पना काल उपयोगिता हिवाळ्यात आपण काय करतो लोकरीच्या किंवा उबदार कपड्यांची मागणी करतो हे काल उपयोगितेचं उदाहरण झालं म्हणजे उदाहरणातील संकल्पना तुमची काय येईल काल उपयोगिता आणि आता तुम्हाला ब भागामध्ये एक मार्काचा प्रश्न तुमचा सुटलेला आहे उदाहरणातील संकल्पना ओळखली तुम्ही काल उपयोगिता आता ब भागामध्ये एक मार्कासाठी तुम्हाला काय करायचं त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे संकल्पनेचे स्पष्टीकरण म्हणजे अ भागामध्ये तुम्ही लिहायचंय उदाहरणातील संकल्पना काल उपयोगिता आणि ब भागामध्ये संकल्पनेचे स्पष्टीकरण त्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे काल उपयोगितेची व्याख्या जी उपयोगिता काळानुसार बदलते किंवा काल बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो काल उपयोगिता असे म्हणतो जी उपयोगिता काळानुसार बदलते त्याला काळ उपयोगिता असे म्हणतात किंवा काळ बदलल्याने उपयोगितेत जी वाढ होते त्याला काय म्हटलं जातं काल उपयोगिता असे म्हणतात तर अशा प्रकारे पहिली संकल्पना आपण बघितलेली आहे त्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले आता निलेशने आपल्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले म्हणजेच दुकानदाराकडून वस्तूची मालकी निलेशकडे आलेली आहे या उदाहरणातील संकल्पना कोणती आहे तर स्वामित्व उपयोगिता स्वामित्व उपयोगिता ही तुमची काय झाली संकल्पना झाली आता ब भागामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल संकल्पनेच स्पष्टीकरण वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा त्याला तेव्हा जी उपयोगिता निर्माण होते त्याला स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते त्या त्या हस्तां त्याला काय म्हटलं जातं त्या उपयोगितेला स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात मालकी हक्कामध्ये बदल होतो त्यामुळे एक व्यक्तीच्या ताब्यातील वस्तू दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात येते आणि मालकी हक्काचं हस्तांतरण होतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो स्वामित्व उपयोगिता उदाहरणार्थ दुकानदाराकडून आपण पेन खरेदी केलं दुकानदाराच्या ताब्यात पेन होतं त्यावेळी ते त्याची मालकी होती पैसे देऊन आपण ते खरेदी केल्यानंतर काय करतो त्याची मालकी आपल्याकडे येते आपण त्याचं काय होतो मालक होतो यालाच काय म्हटलं तर स्वामित्व उपयोगिता त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन कविता कविताने संत्र्यांचे एकाप मागे एक पाच नग सेवन केले आता या ठिकाणी उदाहरणातील संकल्पना उपभोग सातत्य एका माग माँग, ज्यावेळी एखादी व्यक्ती पाच नगांचं सेवन करते त्यावेळी उपभोग सातत्य ही संकल्पना येते संकल्पनेचं स्पष्टीकरण संकल्पनेचं स्पष्टीकरण तुम्हाला आता दिलं पाहिजे संकल्पनेचे स्पष्टीकरण एखाद्या वस्तूच्या विविध नगांचे सातत्याने सेवन केले असतात त्यास उपभोग सातत्य असे म्हणतात उपभोग सातत्य हे घट्ट्या सीमांत उपयोगितेचे महत्त्वाचे गृहितक आहे कोणत्याही वस्तूंचे सातत्याने एकामागोमाग एक सेवन केल्यास त्याला आपण उपभोग सातत्य असे म्हणतो या उपभोगात कोणत्याही प्रकारचा खंड पडता कामा नये त्यालाच आपण उपभोग सातत्य असं सा म्हणू शकतो घट्ट्या उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये सिद्धांत अनुभवणारी व्यक्ती सातत्याने उपभोग घेते याचाच अर्थ ठराविक अंतराने नगांचे एका पाठोपाठ एक असे सेवन करत जाते म्हणून हे घट्ट्या उपयोगितेच्या सिद्धांताचे एक महत्वाचे गृहितक आहे त्यानंतर उपप्रश्न क्रमांक चार भूषणने चार चपात्या खाल्ल्यानंतर पाचवी चपाती खाण्यास नकार दिला उदाहरणातील संकल्पना आहे विवेकशील उपभोगत्याचा सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजे यालाच आपण काय म्हणतो विवेकशील उपभोगत्याचा सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजेच तृप्ती बिंदू विवेकशील म्हणजे जो उपभोक्ता काय विवेक की आहे अशा उपभोक्त्याचा सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजे त्याने मादक द्रव्याचं सेवन केलेलं नाही सामान्य व्यक्ती जी काय करते एकापाठोपाठ एक नगांचं सेवन करते अशा उपभोक्त्याची समाधानाचा सर्वोच्च बिंदू किंवा त्याला आपण म्हणतो तृप्ती बिंदू ब संकल्पनेचे स्पष्टीकरण एखाद्या वस्तूच्या विविध नगांचे सातत्याने किंवा लागोपाठ सेवन केले असता गरजेची तीव्रता कमी होते व वा समाधान वाढत जाते एका विशिष्ट बिंदूपासी समाधान किंवा गरज पूर्णपणे भागते हा बिंदू सर्वाधिक समाधानाचा बिंदू असतो यालाच आपण तृप्ती बिंदू असे म्हणतो सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर विवेकशील उपभोक्ता वस्तूच्या पुढील नगांच्या सेवनास सेवन करण्यास काय करतो नकार देतो म्हणजे एखाद्या वस्तूचे लागोपाठ सेवन केले असता गरजेची तीव्रता कमी होते आणि समाधान काय जाते वाढत जाते गरज पूर्ण पूर्णपणे भागल्यानंतर जो बिंदू मिळतो त्याला आपण काय म्हणतो तृप्ती बिंदू असं म्हणतो सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर उपभोक्ता एखाद्या वस्तूचे सेवन करण्यास काय देतो नकार देतो त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली संकल्पनेतील उदाहरणातील संक उदाहरणातील संकल्पना उपयोगिता संकल्पनेचे स्पष्टीकरण म्हणजेच आपल्याला उपयोगितेची व्याख्या द्यावी लागेल मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता कोणत्याही वस्तूमध्ये उपयोगिता असते म्हणून आपण ती खरेदी करतो वही आणि पेनचा वापर करून ललिताने काय केलं निबंध लेखनाची आपली गरज पूर्ण केली म्हणून उत्तर त्याचं असेल उदाहरणातील संकल्पना उपयोगिता आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय तर अशा प्रकारे तुम्ही संकल्पनेचं स्पष्टीकरण द्यायचं आणि उदाहरणातील संकल्पनेला एक गुण आणि संकल्पनेच्या स्पष्टीकरणाला एक गुण तर अशा प्रकारे आज आपण प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीनचा अभ्यास केलेला आहे आपल्याला हा माझा प्रयत्न नक्कीच आवडला असेल आपण हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद